बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात शिवाजीनगरमध्ये SRA प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबवताना गोरगरिबांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका बहुजन झोपडपट्टी मोर्चाच्या वतीनं घेण्यात आली आहे. इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी निलेश एल्वे यांच्या माध्यमातून एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. बदलापूर पूर्वेच्या श्रीजी हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी SRA अधिकारी आणि लाभार्थी नागरिक यांनी चर्चा केली, तर SRAच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सविस्तर माहिती देत हा प्रकल्प कसा लाभदायी असणार आहे हे समजून सांगितलं. तसंच लाभार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाची देखील त्यांनी उत्तरं दिली. निलेश एल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेला मिलिंद कांबळे, ब्रिजेश जयस्वार, ॲडव्होकेट प्रनिल गायकवाड, रोशन वानखेडे, प्रेम गुप्ता, गणेश देशमुख, अभिजित त्रिभुवन यांच्यासह बहुजन झोपडपट्टी मोर्चाचे आणि इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. आम्ही पर्टिक्युलरली बहुजन झोपडपट्टी मोर्चा आणि ILPA इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन हे वकिलांचं संघटन आहे. मी त्या संघटनेचा महाराष्ट्र प्रभारी आहे. झोपडपट्टी धारकांना व्यतिरिक्त आम्ही वकिलांना, त्याचबरोबर आमचे पत्रकार बंधू भगिनी त्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रण केलं आहे. सामाजिक संघटनेचे लोक आहेत. मुद्दा फक्त एवढंच आहे की आज जवळजवळ 25-30 वर्षापासून झोपडपट्टी धारकांबरोबर सातत्याने धोकेबाजी होत आहे. म्हाडाचं आपल्याला उदाहरण चांगलं देता येईल. 12-15 वर्षापासून झोपडपट्ट्या तिकडे जे ते पुनर्विकास केलेला आहे, परंतु म्हाडाची आज परिस्थिती अशी की तिकडच्या इकडच्या लोकांना कुठलाही सुखसुविधा नाही, म्हणजे मूलभूत समस्या नाही आहे. त्या समस्या अशा आहेत की ज्यांना पाणी नाही आहे, त्यांचे टॅक्स पावते नाहीत, त्यांच्या नावावरती अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, किंवा त्यांची स्लॅब पडत आहे, त्यांचं निष्कृष्ट दर्जाची पूर्ण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पाणी विजेचा पण प्रॉब्लेम, लाईट बिल पण नाही, लाईट स्वतःचं बनवता येत नाही, लाईट मिळत नाही आहे. तर असे काही भयंकर समस्या आहेत. SRAचे जे सहाय्यक निबंधक आणि त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ त्यांचे इंजिनियर्स ते आलेले, भांगरसाहेब होते, जोशीसाहेब होते, महाजनसाहेब होते, त्यांना आम्ही आमंत्रण केलं की विकास करायचा आहे SRA प्रोजेक्टच्या अंतर्गत. या ठिकाणी बिल्डर काही ठिकाणी धमकी देत आहेत, धमकून पेपर कलेक्ट करतायत, त्याच्यानंतर खोटं बोलून डॉक्युमेंट कलेक्ट करतायत. 51% जास्त पाहिजे म्हणून त्यांची डॉक्युमेंटची आणि लोकांना खिचाखेचीची सगळी ती स्पर्धा चालू झालेली आहे. माझी भूमिका कोणाला फेवरमध्ये घेणं आणि विरोधात जाणे नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे, गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विकास करा, पण विकासाच्या नावावरती भ्रष्टाचार, एक मिनिट, विकास करायला हरकत नाही, विकासाला तर आमचा विरोध नाही आहे, पण विकासाच्या नावावरती भ्रष्टाचार होऊ नये. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे खाऊन गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये आणि आपल्या मर्जीच्या लोकांना सगळ्या फ्लॅटमध्ये घुसून स्वतःचा फायदा करून आपल्या नेत्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घुसून तिकडे त्यांचा फायदा करून देणं म्हणजे नंतर विकणं. आता हे म्हाडाचं पण चालेल, तिकडे आता डेव्हलपमेंटचं चाललं आहे. मग ज्या लोकांना पहिले 10 वर्षापासून दिलेलं आहे, हा सरकारचाच पैसा ना, तुम्ही आम्ही जे टॅक्स भरतो हाच पैसा सरकारी दरबारी जमा होतो आणि त्याचेच हे सगळे प्रोजेक्ट येतात. आता हा मुद्दा आम्ही आता फक्त शिवाजीनगरपुरती नाही तर बदलापूरमध्ये 18 झोपडपट्टे आहे. एवढंच नाही तर ठाणे मुंबईवरून पण बरेचसे आमचे सामाजिक कार्यकर्ते आले, झोपडपट्टी धारकांचे जे काही प्रतिनिधित्व करणारे ते लोक आलेले आहेत. तर हा मुद्दा आम्ही आता इथे एवढा पुरती बदलापूरपुरती मर्यादित राहिलेला नाही, ठाणे जिल्ह्यापुरती झालं आहे. मुंबईला एक सांताक्रूज झोपडपट्टीच्या या ठिकाणी अशाच पद्धतीने शासनाने जबरदस्ती केली तर 10,000 लोकांचा आम्ही मोर्चा काढला होता आणि तो जो प्रोजेक्ट आम्ही बंद केला आणि तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांना छोटी स्टेटमेंट द्यायला लागलं की या लोकांना जोपर्यंत विश्वासात घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रोजेक्ट राबवू शकत नाही. तर आमचा मुद्दा आहे, विकास करा, पण विकासाच्या नावावरती अन्याय होता कामा नये. ज्या ठिकाणी आम्हाला दिसेल विकासक अन्याय करतो आहे, प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन किंवा कुठले पण अधिकारी गोरगरिबांवरती अन्याय करत आहेत आणि झोपडपट्टी धारकावरती अन्याय करतायत, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावरती केस करू, त्यांच्या विरोधात मोर्चा काढू. झोपडपट्टी धारकांचं जर समर्थन असेल SRAसाठी आम्ही समर्थन करायला तयार आहे, पण त्यांचा विरोध असेल आणि तुम्ही बोला जबरदस्ती आम्ही त्यांचं घर तोडू तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असं आमचं मत आहे.